तो विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल गावडे, गिरिस्तान कला वाणिज्य महाविद्यालय महाबळेश्वर. मी आज आपणाला बी ए भाग 3 मधील प्रोटेस्टंट धर्म सुधारणा क्रांती या टॉपिकवर लेक्चर देणार आहे. संबंधित टॉपिक विषयी जर काही अडचणी असतील तर त्या आपण प्रत्यक्ष फोन करून किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आता याच्यामध्ये आपल्याला प्रोटेस्टंट धर्म सुधारणा क्रांती, आता ही प्रोटेस्टंट धर्म सुधारणा क्रांती किंवा त्याची पार्श्वभूमी याचा आढावा आपण आता घेणार आहोत. याच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण याचा विषयाचा क्रांत्यांचे युग याच्यामधील सिलेबस पाहिलेला आहे. आता ही प्रोटेस्टंट क्रांती म्हणजे काय, ही कुठे घडून आली, कशी घडून आली, त्याचा काय संबंध, ह्याचा आढावा आपण घेणार आहोत. तर प्रोटेस्टंट क्रांती म्हणजे एखाद्या ही धार्मिक क्रांती आहे आणि झाली कोणत्या देशामध्ये, तर युरोपियन खंडांमधील वेगवेगळ्या देशांमध्ये झालेली दिसून येते. ही एक क्रांती होती. क्रांती म्हणजे अचानक आणि आमूलाग्रपणे घडून आलेला अनपेक्षित असा बदल घडून आलेला. ही प्रोटेस्टंट क्रांती, ही क्रांती धर्माच्या दोषांवरती कडाडून टीका करून झालेले बदल या क्रांतीने घडून किंवा दाखवून दिलेले आहेत. आता ही क्रांतीचा अर्थ, क्रांतीचं काही घटक पाहण्या अगोदर आपल्याला याचा अर्थ पाहायचा आहे की क्रांती म्हणजे काय किंवा प्रोटेस्टंट म्हणजे काय. प्रोटेस्ट हा शब्द टू प्रोटेस्ट या शब्दापासून आलेला आहे, म्हणजे विरोध करणे. या क्रांतीमध्ये विरोध केलेला आहे म्हणून याला प्रोटेस्टंट असं नाव पडलेलं आहे. मग आता हे नाव कसं पडलं, काय पडलं, तर त्याचा आढावा आपण घेणार आहोत. यांनी कोणाला विरोध केला की त्याच्या अगोदर आपण काय करूया, थोडंसं धर्माची ओळख पाहूया. या कोणत्या धर्माच्या संदर्भात झालेली, तर ही क्रांती आहे ती ख्रिश्चन धर्मामध्ये घडून आलेली आहे. हा ख्रिश्चन धर्म फार जुना आहे. या ख्रिश्चन धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्तांना मानला जातं. या येशू ख्रिस्तांविषयीची आपल्याला बऱ्यापैकी मूलभूत अशी माहिती आहे, मी इथं परत रिपीट करत नाही. तर येशू ख्रिस्तांनी जी काही धर्मातील वचनं सांगून ठेवलेली आहेत धर्माच्या आचरणाच्या संदर्भातील, ती बायबलमध्ये सांगून ठेवलेली आहे. बायबल हा त्यांचा पवित्र धर्मग्रंथ मानला जातो. जसं की हिंदूंचा भगवद्गीता किंवा मुस्लिमांचा कुराण असे ग्रंथ, तसेच ख्रिश्चन धर्माचा हा धर्मग्रंथ असलेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये जसं हिंदूंमध्ये त्यांच्या धर्मातील उपासना स्थळ म्हणून मंदिराला मानलं जातं किंवा मंदिरामध्ये जाऊन उपासना केली जाते, तसंच ख्रिश्चन धर्मामध्ये चर्चमध्ये जाऊन उपासना केली जाते. आणि त्या चर्चचा प्रमुख हा पोप मानला जायचा. या पोप मानला गेल्यामुळं हा पोप त्या धर्माचा प्रमुख मानला जायचा. त्या कालखंडामध्ये पोप जसं धर्माचं आचरण करायला सांगेल तसं लोक त्या धर्माचं आचरण करत असत. आता ही क्रांती घडून आली याच्यामध्ये ही क्रांती कोणाच्या विरोधामध्ये घडून आली, की त्या ख्रिश्चन धर्मात परंपरागत पद्धतीनं एक कॅथॉलिक नावाचा पंथ होता. त्या कॅथॉलिक पंथातील दोष जे काय होते ते उघड करण्याचं काम आणि त्याला विरोध करण्याचं काम या प्रोटेस्टंट पंथींनी केलेलं होतं, म्हणून याला प्रोटेस्टंट क्रांती असं म्हटलं जातं. म्हणजे आता तुम्हाला समजलं याच्यामध्ये की क्रांती ख्रिश्चन धर्मातल्या चुकीच्या प्रथांच्या विरोधात घडून आली, ही प्रोटेस्टंट क्रांती म्हणून ओळखली जाते. आता ही आपल्याला पाहण्या अगोदर आपल्याला धर्मसत्ताक व्यवस्था पाहिजे. मध्ययुगीन कालखंडाची व्यवस्था ही धर्माच्या दिष्टीत होती, धर्माच्या संबंधित होती. जसं आज आधुनिक कालखंडामध्ये जर आपण म्हटलं की ही भारताची व्यवस्था कशी आहे, कशावरती आधारित आहे, राज्य घटनेच्या आधारावर आहे. राज्य घटनेमध्ये घालून दिलेल्या नियमांच्या कलमांच्या अधीन राहून भारताचा राज्यकारभार चालतो. तसं मध्ययुगीन कालखंडामध्ये धर्मामध्ये दिलेल्या वचनानुसार
धर्मामध्ये दिलेल्या तत्वानुसार काय करत होती, राज्यव्यवस्था किंवा इतर सत्ता चालत होत्या. धर्मसत्ता ही प्रमुख मानली जायची, जशी आता दुय्यम स्थान आहे धर्मसत्तेला आणि प्रमुख राज्यघटनेला मानलं जातं, पण तसं पूर्वी धर्मसत्तेला प्रमुख आणि प्राथमिक स्थान होतं. अशा पद्धतीने ही धार्मिक व्यवस्था होती मध्ययुगीन कालखंडातली. या धार्मिक व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारलं, जी चुकीची धार्मिक प्रथा होती त्याच्या विरोधात बंड पुकारलं, ती म्हणजे प्रोटेस्टंट पंथीयांनी. मग यालाच प्रोटेस्टंट क्रांती असं म्हटलं जातं. याच प्रोटेस्टंट क्रांतीचा आढावा आपल्याला या टॉपिकमध्ये घ्यायचा आहे. आता ही क्रांती घडून येण्याच्या पाठीमागची जी काही महत्त्वाची पोषक घटक होते किंवा महत्त्वाचे कारणं होती, या पोषक घटकांचा जर असं आपण विचार केला तर मध्ययुगीन कालखंडातली ही क्रांतीची पार्श्वभूमी समजून जाण्यास तुम्हाला जर अशी मदत होईल. म्हणून मी जर असे ते काही पोषक घटक घेत आहे. या पोषक घटकांमध्ये पहिला घटक आहे छपाई यंत्रांचा शोध. तर छपाई यंत्राचा शोध लागला आणि त्या शोधाचा परिणाम या प्रोटेस्टंट क्रांतीवरती कसा झाला हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. मध्ययुगीन कालखंडामध्ये छपाई यंत्र हे आल्यानंतर, पूर्वी काय होत होतं, छपाई यंत्र नसल्यामुळं जी काही पुस्तकं असतील किंवा जे काही वर्तमानपत्र असतील किंवा जे काही आदेश निघत असतील ते हाताने लिहिण्यासाठी खूप वेळ जायचा. मध्ययुगीन कालखंडामध्ये बायबल हे छापलं जात नसायचं, हस्तलिखित असायचं, त्याच्यामुळं त्याच्या प्रती खूप कमी होत्या. छपाई यंत्र आल्यामुळं त्याच्या जास्तीत जास्त प्रती निघाल्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या. आणि मग जे काही बायबलमधली खरी वचनं आहेत, बायबलचा जो काही खरा आधार होता तो याच्यामध्ये दडलेला होता. तो या छपाई यंत्राच्या शोधामुळं काय झालेलं होतं, जास्त प्रमाणामध्ये बायबल छापली गेली, छपाई झाली आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलं दिसून येतं. मग याच्यानंतर नवीन भूप्रदेशांचा शोध लागला. मग तत्कालीन परिस्थितीमध्ये नवनवीन भूप्रदेशांचा शोध लावला गेला. लोक चिकित्सक वृत्तीची होती, समुद्रमार्गे व्यापार करत होती. व्यापार करत असताना वेगवेगळ्या भूप्रदेशांचा शोध लागला. तेथील संस्कृती, तेथील विचार, तेथील संस्कृती किंवा इतर गोष्टींचं तंत्रज्ञान असेल किंवा इतर गोष्टींविषयीची काही जी कला असेल ही सर्व प्रदेशांमध्ये एकमेकांमध्ये काय झालेली आहे, देवाणघेवाण झाल्यामुळं लोक हुशार झालेली दिसून येतात. लोकांची चिकित्सक बुद्धी जास्त म्हणजे वाढलेली दिसून येते. नंतर एक प्रबोधनाचं युग होतं. त्या कालखंडामध्ये विद्या, साहित्य किंवा कलेचा आविष्कार झाला, स्थापत्य किंवा इतर काही गोष्टींचं काय झालं, विविध क्षेत्रामध्ये बदल घडून आलेले दिसून येतात. जे प्रबोधन युग फार मोठी संकल्पना आहे, म्हणजे एक प्राचीन कालखंडातून मध्ययुगीन कालखंड आला आणि मध्ययुगीन कालखंडातून आधुनिक कालखंडाचं वाटचाल करत असताना जो मधला जो सेतू आहे विकासाचा किंवा विचाराचा, तो सेतू म्हणजे प्रबोधन युग होय. मग हे घटक प्रामुख्याने कारणीभूत असलेले दिसून येतात. आता याच्यानंतर आपल्याला प्रामुख्याने प्रोटेस्टंट क्रांतीची कारणे पाहावयाची आहेत प्रत्यक्ष, की ही क्रांती का घडून आली, कशी घडून आली. तर याच्या कारणांचा आढावा आपण इथं थोडक्यात घेऊया, म्हणजे तुम्हाला नक्कीच हे समजण्यास मदत होईल. आता याच्यामध्ये पहिलं कारण आहे राजकीय कारण. ही क्रांती घडून येण्यास राजकीय कारण कसं कारणीभूत होतं याचा आपल्याला थोडक्यात इथं आढावा घेणं गरजेचं आहे. आता राजकीय कारण म्हणजे काय, मध्ययुगीन कालखंडामध्ये दोन सत्ता होत्या, एक धर्मसत्ता आणि दुसरी राज्यसत्ता. राज्यसत्ता मोठी की धर्मसत्ता मोठी हा फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होता. मग या विरोध खऱ्या अर्थाने ह्या क्रांतीचं प्रमुख मूळ होतं हे आपल्याला दिसून येतं. मग याच्यामध्ये काय घडून आलं, की याच्यामध्ये की जो धर्मसत्तेचा प्रमुख कोण होता, पोप होता, आणि राजसत्तेचा प्रमुख कोण होता, राजा होता. मग या दोघांमध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष घडून आला. मग त्यावेळेस राजा म्हणायचा की राजसत्ता मोठी आहे, पोप म्हणायचा की धर्मसत्ता खूप मोठी आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये च्या अखेरीस एक राष्ट्र राज्यांची संकल्पना पुढे आलेली होती. ही राष्ट्र राज्याची संकल्पना म्हणजे काय, राष्ट्र एक काहीतरी आहे आणि राष्ट्राचं महत्त्व
खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो राष्ट्राचा प्रमुख राजाच राज्य चालवू शकतो अशी एक संकल्पना आलेली होती. मग याच्यामध्ये काय झालेलं होतं की धर्माच्या सत्तेनं किंवा पोपनं राज्य सत्तेमध्ये हस्तक्षेप करू नये असं राजांचं मत होतं. परंतु पोप हा राज्य संस्थेमध्ये हस्तक्षेप करत असलेला दिसून येतो. मग याचाच परिणाम काय झाला की जे धर्मसत्तेचं निर्विवाद वर्चस्व होतं की धर्मसंस्थेवरती कोणी कर आकारू शकत नव्हतं, त्या चर्चच्या अधिकाऱ्यांच्या नेमणूक करण्याचे अधिकार सुद्धा त्या पोपचे असलेले दिसून येतात. मग त्या कालखंडात काय झालं की धर्मसंस्थेवरती कर लावायचा पहिलं पाऊल त्या कालखंडामध्ये 14व्या शतकात फ्रान्सचा राजा चौथा फिलिप याने केलेला दिसून येतो. त्याने पोपच्या विरोधाला न जुमानता काय केलं, त्या धर्मसंस्थेवरती कर लादले आणि कर लादून पोप क्लेमंट याला रोमवरून फ्रान्सला बोलावून घेतलं व ॲव्हिनॉन येथे नजर कैदेत ठेवलं. आणि याचा परिणाम काय झाला, फार मोठा परिणाम घडून आला धर्मसंस्थेवरती की एखाद्या धर्मप्रमुखाला नजर कैदेत कैद करून ठेवण्याचं मोठं काम किंवा खूप अवघड काम 14व्या शतकात त्या फ्रान्सच्या काय केलं होतं, चौथ्या फिलिपनं केल्यामुळं की पोपच्या सत्तेला कुठंतरी वचक बसलेला होता आणि राजसत्ता कुठेतरी मोठी असल्याची जाणीव या प्रोटेस्टंट क्रांतीच्या माध्यमाचं पहिलं कारण दिसून येतं. आता याच्यानंतर दुसरं कारण आहे की प्रबोधन चळवळ. त्या कालखंडामध्ये मी बोललो की प्रबोधन चळवळ म्हणजे मानवतावाद आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा जयघोष होता. म्हणजे मानवाला माणूस म्हणून जगू देणं किंवा व्यक्तीची सुद्धा स्वातंत्र्य असतात ही संकल्पना त्या कालखंडामध्ये पुढे आलेली दिसून येते. जी पूर्वी व्यक्ती स्वतंत्र आणि मानवतावाद दाबला जातो तो धर्मसत्तेपुढे, तो राजसत्तेमध्ये काय झालेला होता, फार मोठ्या प्रमाणामध्ये समोर आलेला दिसून येतो. मग याच्यामध्ये अंधश्रद्धांना विरोध करणे, एकाधिकारशाहीला विरोध करणे अशी तत्व याच्यातून आली. म्हणजे एक नवीन आदर्श तत्व किंवा आदर्श मूल्य या कालखंडामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून पुढे आले. तीच आदर्श मूल्य आदर्श तत्व ही धर्मसत्तेचं स्वरूप बदलवण्याची भाषा करू लागले आणि याच्यातून काय झालं, राजसत्तेचा आणि राजकीय क्रांती होण्याची एक चाहूल त्या कालखंडामध्ये झालेली दिसून येते. अशा पद्धतीने काय झालेलं दिसून येतं आपल्याला की या कालखंडामध्ये एक प्रोटेस्टंट क्रांतीच्या प्रमुख कारणामध्ये प्रबोधन चळवळ सुद्धा खूप महत्वपूर्ण असलेली दिसून येते. आता याच्यानंतर पुढचा कारणाचा आढावा घेऊया आपण, मध्यम वर्गाचा उदय. आता या कालखंडामध्ये मध्यम वर्गाचा उदय झाला. हा मध्यम वर्गाचा उदय कसा झाला की मध्ययुगीन कालखंडामध्ये एक धर्मयुद्धानंतर खूप साहसी खलाशी पुढे आले आणि या साहसी खलाशांमुळं काय झालेलं होता, नवनवीन भूप्रदेशांचा शोध लागला आणि ह्या भूप्रदेशांचा शोध लागल्यानंतर यातून व्यापार वाढीस लागला आणि व्यापारामुळे काय झालं, लोकांच्या ज्ञानाची अज्ञानाची किंवा नवीन तंत्रज्ञानाची काय झालेली होती, देवाणघेवाण झाली, मानवी संबंधांना चालना मिळाली या व्यापारातून. आणि याच व्यापार वाढीतून एक मध्यमवर्गीय व्यापारी वर्ग उदयास आला आणि हा व्यापारी वर्ग काय झाला, उदयास आल्यामुळे त्यांना आधुनिकतेची ओढ लागलेली दिसून येते आणि आधुनिकतेची ओढ लागल्यानंतर तिथे 13व्या शतकातच ऑक्सफर्ड, पॅरिस, बोलोना अशी विद्यापीठे स्थापन झाली. अशा विद्यापीठांमधून ग्रीक सत्तेचं पुनरुज्जीवन झालं. म्हणजे ग्रीक सत्ता म्हणजे आयडियल जी काही मूल्य होती ती समोर आणणारं तत्वज्ञान होतं. मग याच्यामध्ये आपल्याला काय झालं, याच्यामुळं नवीन विद्यांचा, नवीन ज्ञानाचा, नवीन संस्कारांचा काय झाला होता, प्रसार याच्यामुळं हळूहळू हळूहळू समाज जीवनामध्ये झालेला दिसून येतो. याच्यातूनच नवीन मध्यम वर्ग उदयास आला, म्हणजे जो सुशिक्षित वर्ग, जो शिक्षणाकडे वाटचाल करतो, जो ज्ञानाकडे वाटचाल करतो, यांना व्यक्ती स्वतंत्र कळले, यांना अधिकार कळले, यांना धर्मसत्तेचे दोष कळले, राजसत्तेचं महत्त्व कळलं, राजसत्ता राष्ट्र
आणि राज्य निर्मितीमध्ये कशी योगदान देऊ शकते ही विचारप्रणाली त्या कालखंडामध्ये मध्ययुगीन वर्गीय लोकांनी वाचली आणि ती आत्मसात केली आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांनी काय केलं, मुक्त शिक्षण, मुक्त राजकारण, मुक्त व्यापार या गोष्टींचा आग्रह धरला आणि हा वर्ग भौतिकवादी दृष्टिकोनाचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार होता. मग आपोआपच अशा व्यक्ती स्वातंत्र्यांनी भौतिकवादी विचारांच्या लोकांनी काय केलं, पोपच्या अशा अनियंत्रित जुलमी धर्मव्यवस्थेला विरोध केला आणि याच्यातूनच धर्मगुरूंचं काय आहे, अंध सिद्धांत काय केलं, उघडकीस आणलं आणि लोकांना सुज्ञ आणि शहाण बनवलं आणि याचाच परिणाम काय घडून आला, याचाच परिणाम पुढं ही जी काही कॅथोलिक पंथीय जे जुलूम जबरदस्ती करत होते लोकांवरती त्यांच्या विरोधामध्ये काय केलं, या लोकांनी क्रांती घडून आली, यालाच आपण प्रोटेस्टंट क्रांती म्हणतो. अशा पद्धतीने आपण तीन कारणं पाहिली. याच्यानंतर पुढचं कारण आपल्याला पाहायचंय ख्रिश्चन धर्मसंस्थेतील अनागोंदी. आता ख्रिश्चन धर्मसंस्थेत काय अनागोंदी होती, ख्रिश्चन धर्मसंस्था काय मान्य करून बसलेली होती की आम्ही दैवी सिद्धांत आहोत, म्हणजे आम्हाला देवानी इथं लोकांवरती राज्य कारभार करायला पाठवलेलं आहे. आता पूर्वीचा सिद्धांत काय सांगत होता, परंपरागत पद्धतीने आलेला, परमेश्वराने राजास निर्माण केलेला आहे आणि राजाने पोपला निर्माण केलेला आहे. परंतु या ख्रिश्चन धर्म परंपरेने किंवा या कॅथोलिक पंथीयांनी मूळ विचार बाजूला सारला आणि काय विचार निर्माण केला की पोपचा एक नवीन सिद्धांत निर्माण केला. तो काय होता की पोपचा दैवाधिकाराचा सिद्धांत होता. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं दिसून येतं की पोप हा प्रमुख आहे आणि राजा हा काय आहे, दुय्यम मानला गेला आणि पोपकडून राजाला सत्ता द्यायला लागली. म्हणजे पोप हा राजाला राजमुकुट द्यायला लागला, पोप हाच धर्मगुरू, तोच न्यायदाता मानला जावा लागला. अशा त्याच्या अनिर्बंध सत्तेमुळं काय झालं, त्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती आली आणि संपत्ती आल्यानंतर त्याच्याकडची जंगम मालमत्ता फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि या जंगम मालमत्तेवरती कर लादण्याचा अधिकार हा राजाला होता. परंतु राजा त्याच्यावरती कर आकारू शकत नव्हता कारण की राजमुकुट देण्याचा अधिकार पोपला आलेला होता. म्हणजे राजा पोपच्या आशीर्वादाने बसतो त्यामुळे पोपवरती कर लादू शकत नव्हता. परंतु या प्रथेला काय झालेलं होतं, एक वेगळं वळण लागलेलं दिसून येतं. याच्यातून धर्मगुरूंमध्ये भ्रष्ट धर्मगुरू निर्माण झाले, चैनी आणि विलासी जीवन जगणारे काय झाले, धर्मगुरू उदयास आले. मग सद्विचारांचे मार्गदर्शन करणारे धर्मगुरू अनैतिक मार्गाकडे वळाले. याचा तोटा धार्मिक तोट निर्माण झालेली दिसून येते. मग या विरोधामध्ये काय झालं होतं, राजांनी की पोपच्या अनिर्बंध सत्तेवरती कुठंतरी मालमत्तेवरती कर आकारला पाहिजे असं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा व्हायला लागलेली दिसून येते. आता याच्यानंतर आपल्याला पुढचं कारण घ्यायचं आहे, पाचवं, पोपला कनिष्ठ धर्मगुरूंचा विरोध. आता याच दरम्यान पोपच्या हातात अनियंत्रित सत्ता केंद्रीकृत झाल्यामुळे एकाधिकारशाही निर्माण झाली धर्मगुरूंची. मग हे पोप लहरीप्रमाणे वागू लागले, स्वतःच्या ऐषारामी चैनी विलासी जीवनामध्ये जगू लागले. त्यांचं मुख्य कार्यच ते विसरून गेले जे लोकांना सद्गुणांचा सद्विचारांचा संदेश देण्याचं जे काम महत्त्वपूर्ण होतं ते द्यायचं ते विसरले आणि त्यांची जबाबदारी काय झाली, आपोआपच वरिष्ठ धर्मगुरूंच्याकडून कनिष्ठ धर्मगुरूंकडे आली. आणि मग ही कनिष्ठ धर्मगुरूंची जबाबदारी कनिष्ठ धर्मगुरू चोखपणे बजावत होते. परंतु त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये काय होत होतं, या कामाचा लोड येत होता. मग याच्या विरोधामध्ये कनिष्ठ धर्मगुरूसुद्धा वरिष्ठ धर्मगुरूंच्या विरोधात एकवटले आणि त्यांनी कॅथोलिक पंथीय जे काही मुख्य पोप होते यांच्या विरोधामध्ये एक संघटन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे यातूनच काय झालं, अंतर्गत दुही निर्माण झाली धर्मगुरूंच्या मध्ये आणि याचा तोटा काय झालेला होता किंवा याचाच परिणाम प्रोटेस्टंट क्रांती
ही होण्याकडे वाटचाल वेगाने सुरू झाली. अशा पद्धतीने हे पोपचा पोपला सुद्धा कनिष्ठ धर्मगुरूंचा विरोध असलेला दिसून येतो. आता याच्यानंतरचं पुढचं कारण आहे बायबलच्या वाचन व भाषांतरावरती बंदी. आता त्या कालखंडामध्ये बायबलचं वाचन करण्याचा अधिकार हा सुद्धा ठराविक लोकांनाच होता आणि त्याच्या भाषांतरावरती सुद्धा बंदी घातलेली होती. म्हणजे भाषांतरावरती बंदी घालण्याच्या पाठीमागचं काय होतं की जे धर्मातील मूळ तत्वे होती, जी चांगली तत्व होती, ती भाषांतरामुळे काय होणार होती, विविध भाषेतील लोकांना काय होणार होती, समजणार होती, ती समजू नये म्हणून पोपनं काय केलं, त्याच्या भाषांतरावरतीच बंदी घातलेली दिसून येते. आणि स्वतः ते काय करायला लागले, पापमुक्तीच्या तिकिटांची विक्री करायला लागले. म्हणजे जर तुम्ही हे तिकीट विकत घेतलं पैशाने तर स्वर्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला चांगली जागा मिळेल, स्वर्गात जागा मिळेल, असं त्या पापमुक्तीच्या तिकिटाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं, पैसे गोळा केले. आणि पैसे गोळा केल्यानंतर काय झालं, हेच पैसे त्यांनी स्वतःच्या ऐश आरामासाठी वापरलेले दिसून येतं. अशी दिवसेंदिवस या पोपच्या विरोधामध्ये जन आक्रोश एकवटू लागलेला दिसून येतो आणि मध्ययुगीन कालखंडातले हे धर्मसंस्थेचं जे भीषण स्वरूप आहे ते लोकांपुढं ह्या बायबलच्या माध्यमातून येणार होतं. परंतु काय झालेलं होतं की लोकांनी जे काही धर्मसुधारक आहे त्यांनी हे बायबलचं भाषांतर केलं आणि जे काही छपाई यंत्रांचा शोध लागला याच्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये बायबलचं छपाईचं काम हे वेगाने सुरू केलं आणि लोकांमध्ये धर्म प्रसारित केला, जो खरा धर्म आहे तो प्रसारित केलेला दिसून येतो. याच्यामुळं काय झालेलं होतं की जे पोप करत असलेला जनतेवरचा अन्याय लोकांना कळायला लागला. याच्यानंतर पुढचं कारण आहे धर्म संस्थेतील यादवी. आता या धर्मसंस्थेतील यादवीमध्ये प्रामुख्याने आपण 13व्या शतकातल्या एका इनोसंट तिसरा या पोपनं काय केलेलं होतं, धर्मसंस्थेमध्ये चांगल्या परंपरेचे नियम घालून दिलेले होते. या नियमांचं पालन या पोपकडून होत नव्हतं आणि हे पोप संपत्ती आणि सत्ता मिळवायच्या मागं लागलेले होते. मग याच्यामुळे काय झालं, त्यांचं धार्मिक कार्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे काय झालं, याचा फायदा धर्मसंस्थेच्या विरोधात कार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर 13व्या शतकात 8वा पोप बॉनिफेस आणि इंग्लंड व फ्रान्स या दोन देशांच्या राजांच्या मध्ये काय झालेला होता, एक संघर्ष निर्माण झाला की मालमत्तेवरती कर आकारण्याच्या प्रश्नावर संघर्ष. पोपचा विरोध होता की पोपच्या मालमत्तेवरती कर आकारू नये, परंतु इंग्लंड व फ्रान्सच्या जे काही राजे होते या राजांची ठाम मत होतं की पोपच्या सत्तेवरती किंवा पोपच्या मालमत्तेवरती कर आकारला पाहिजे. परंतु याच्यामध्ये काय झालं, पोपची हार झाली आणि इंग्लंड व फ्रान्सनं काय केलं, या पोपच्या संपत्तीवरती कर आकारायला सुरुवात केली. याच्यामुळं धर्मसत्तेचं महत्त्व कमी झालं आणि राजसत्तेचं महत्त्व वाढलेलं दिसून येतं. मग याच्यानंतर पुढे एक घटना घडली की त्याच्यामुळं धर्मसंस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये यादवी घडून आली. क्लेमेंट 5वा जो पोप होता, या पोपची पोपपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना रोम, जे त्यांचं मुख्य ठिकाण होतं पोपचं, ते रोमऐवजी ॲव्हिनॉन हे धर्मसंस्थेचं मुख्य ठिकाण म्हणून जाहीर केलं. त्याच्यामुळं काय झालं, पोपवर फ्रान्सचं नियंत्रण निर्माण झालेलं दिसून येतं. आणि मग लोकांना कळलं ना की रोम का ॲव्हिनॉन हे धर्माचं प्रमुख ठिकाण मानावं, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गल्लत झालेली दिसून येते. मग लोकांमध्ये काय झालं होतं, धर्मसंस्थेविषयीचा आदर हा थोडासा कमी व्हायला लागला होता. आणि या रोम आणि ॲव्हिनॉनच्या धर्मसत्तेच्या मुख्य केंद्रामुळे काय झालं होतं, त्याच धर्मसंस्थेमध्ये यादवी युद्ध निर्माण झालेलं दिसून येतं. म्हणजे यादवी निर्माण झाली, अंतर्गत संघर्ष निर्माण झाला. अशा या सर्व कारणांमुळे प्रोटेस्टंट क्रांती घडून येण्यास वातावरण किंवा परिस्थिती पोषक झालेली दिसून येते. अशा पद्धतीने आपण प्रोटेस्टंट क्रांतीचे काही कारणे होती, का क्रांती घडून आली, अशी कोणती विस्फोटक परिस्थिती कारणीभूत ठरली की ज्याच्यामुळं प्रोटेस्टंट क्रांती घडून येण्यास मदत झाली, या कारणांचा आपण काय केलेला, इथं 7 कारणांचा आढावा इथं घेतलेला आहे. आपल्याला हा घटक कळलेले असतील सर्व, अशी मी
अपेक्षा बाळगतो आणि जी प्रोटेस्टन क्रांतीची कारणे आहेत ते आपण इथंच थांबूयात आणि इथून पुढची जी काही वाटचाल आहे ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आपण निश्चितपणे पाहणार आहोत. ओके, आपणा सर्वात समजलं असेल. ठीक आहे, जर काही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू.